हा व्हाईट चेंडू या व्हाईटने संघाचा धावफळक जातो होतो तीन आकड्यावरती. रोहित पार्टे मैदानाकडे येताना त्याचे पाठी राखे वेदांत केसरकर आणि किरण माबदी. हा ग्रुप आहे घाटकोपर मध्ये आणि गुण लेखक सुद्धा खुश आहे रोहित पार्टेवरती. मिड विकेटला हा चेंडू सजवला चौकार येतोय. ह्या चार धावने संघाचा धावफलक सात या आकड्यावरती. बाहेर जे आपले प्रेक्षक आहेत जे सर्व त्याने थोडा चेंडू पटापट आतमध्ये द्या सहकार्य करा. सात धावा धावफलकावरती. राजेश मोरे यांना विनंती करतात की रोहित पाटेना मॅन ऑफ द मॅच ची प्राइज द्यायचं आहे. हा चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक तिथे शंकर आणि लॉंग ऑफला हा झेल टिपलाय. गडी बाद होतो पहिला ढवळे संघाचा विन. पहिला गडी माघारी पाटण्यात यश आलं ते पित्तलवडीचा आदेश तुडील करेला. चला घाई करा पटकन बॅट्समन पाठवा. नवीन बॅट्समन मैदानामध्ये अर्जुन स्वतः कर्णधार. अर्जुन स्वतः कर्णधार मैदानामध्ये. अर्जुन काय गोलंदाजी भन्नाट वेळ घेता आदेश टोळील करायच्या गोलंदाजी वरती आणि हा निर्धाव चेंडू. अर्जुनला चेंडू समजला नाही या निर्धाव चेंडू. पाच चेंडू मध्ये सात धावा झाले त्या चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघाच्या. सॉरी चार चेंडू एक. आणि दांडी गुळ करून टाकलं ते आदेश तिरुलकर यांनी. पहिला दुसरा गडी माघारी अर्जुन.
17 धावा धाव फलकावरती चंदगड वारिय ढवळे संघाचा मुकुंद हाई समोरचेसून पटका अरविंद लॉन्ग वरून आले परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार धावा मिळतील त्या 4 धाव फलक जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती 21. पुढे जातोय धाव फलक 26 या आकड्यावरती 26 शंकरांची महागडी गोलंदाजी म्हणावं लागेल. चार चेंडू टाकलेत आणि 12 धावा दिलेत शंकरने. थोडी महागडी गोलंदाजी ठरते शंकर यांची. पुन्हा रिद्धेश शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू शंकर यांचा. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. 2 षटका के संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय तो 26 या आकड्यावरती 26 धावा. लवकर पाणी द्या आणि लवकर मॅच चालू करा. 26 धावा धाव फलकावरती 16 धावा खर्च केला त्या शंकरने. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती अविनाश. शेवटचा आणि अंतिम शतक घेऊन येतात अविनाश. आचार्य आत्रे घाटकोपर मध्ये सतत सराव करणारे अविनाश आज स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या गावाच्या संघासाठी ते खेळायला आलेत. सिद्धेश कळंबे आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. सिद्धेश कळंबे शेवटचा अंतिम शतक घेऊन अविनाश. मुकुंदच्या बॅट मधून हा चेंडू आवेत. अविनाश स्वतः चेंडू खाली आहेत आणि कुठलीही चुकी करणार नाहीत. स्वतःच्या पालोत्रामध्ये हा झेल पकडला आणि मुकुंदला पाठवले माघारी अविनाशने. पहिल्याच चेंडूवरती यश आलं ते अविनाशला. अविनाश सतत आचार्य आत्रे मैदानामध्ये सराव करत असतात आणि त्या सरावाचा इथे फायदा घेत आहेत ते. मुकुंद निराशाने ट्रॅव्हलिंग कडे परत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय सागर. थोडी घाई करा, अजून एक मॅच होण्याची फायनलची. सिद्धिविनायक बोरावळे संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. पूर्ण संघ घेऊन आला तरी चालेल. ऑन साइट ला फटका सजवला क्षेत्ररक्षक अरविंद तिथे आला आणि एका धावेवरती समाधान मानावं लागलं ते सागरला. सत्तावीस धावा. आणि हा निर्धाव चेंडू अविनाशाचा. चांगली गोलंदाजी करतोय अविनाश. बोरावळे संघाचे पूर्ण स्क्वॉड म्हणजे पूर्ण 12 खेळाडू घेऊन आपण यायचंय टेस्ट कडे. बोरावळे संघ सुनील उतेकर या आपला संघ घेऊन आणि मापदी साहेब. फाईन लेग मध्ये आज फटका सजवला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 3 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवलाय. धावा मिळतील 3.
एक धाव माता नक्की वाचवली, चांगला शतरक्षण झालं ते पितळवाडी संघाकडून। धावा जाऊन धावपळ जाऊन पोहोचतोय 30 या आकड्यावरती। शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत, धावपळ 30 या आकड्यावरती चंद्रगाव वारीर ढवळे संघाचा। हा निर्धाव चेंडू आणि विकेट आहे घडी माघारी। स्वप्नील शेवटचा चेंडू अविनाशाचा। हा चेंडू आणि गडी माघारी, धावफलक जाऊन पोहोचला चंद्रगड वारी असतो तो 30 विजयासाठी पितळवाडी संघाला 31 धावा बनवायचा आहे। चला चंद्रगड वारी ढवळे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या। चंद्रगड सिद्धिविनायक दोरावळे संघ, समीर महाबी आणि सुनील येतेकर साहेब आपला संघ घेऊन याकडे यायचे स्टेज कडे। सिद्धिविनायक दोरावळे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या चंद्रगड वारी ढवळे। चंद्रगड वॉरियर्स क्षेत्ररक्षण लावून घ्या। चंद्रगड वारीस आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या। पंच आविष्कर सर आणि सचिन सावंत सर, ढवळी विभागाचे सर्व कमिटी मेंबर्स, आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे। ढवळी विभागाचे सर्व कमिटी मेंबर्सना विनंती आहे की आपण स्टेज वरती स्थानपन्न व्हायचं आहे। सागर शिंदे आपण कुठे असतील त्यांनी स्टेज वरती स्थानपन्न व्हायचं आहे। खजिनदार चंद्रगड वारी क्षेत्ररक्षण लावून घ्या। 31 धावा बनवायचे होते काल काही क्रीडा मंडळ पितळवाडी संघाला। स्ट्राईकला अरविंद, नॉन स्ट्राईकला आदेश, दोघे बंधू सलामीची जोडी अरविंद आणि आदेश। गोलंदाजी मारुती गोलंदाज निवृत्ती मोरे घाई करा। ढवळी विभाग प्रीमियर लीग पर्व दुसरे अंतिम टप्प्यामध्ये पर्व दुसरे पहिला चेंडू निवृत्ती घेऊन येत आहेत। पहिला चेंडू वाईट, संघाचं खातं खोलतो वाईट या आकड्याने। वाईट वाईट होऊ नये झालं, सुरुवात तर वाईट नाही झाले। चला घाई करायची आहे, पंच जो निर्णय देतील तो मान्य असेल। अरविंद स्ट्राईकला आहे तर नॉन स्ट्राईकला आदेश। थांबू नका मॅच, पुन्हा अरविंद स्ट्राईकलाच
अरविंद याच्या बॅट मधून कव्हरला फटका सजवला आणि चार धावा, ह्या चार धावाने धावफळक जाऊन पोहोचतो पाच या आकड्यावरती. 31 धावा बनवत असताना एक चेंडू पाच, अशी चांगली सुरुवात झाली ते कालकाई क्रीडामध्ये पित्तलवाडी संघाची. पित्तलवाडी संघ हा गावावरून, पूर्ण संघ हा गावावरून आलेला आहे. रात्री 12 वाजता निघाले, सकाळी 6 वाजता ग्राउंड वरती पोहोचले आणि आताही वाजले ते 6:30. पुन्हा निवृत्ती गोलंदाजी मार्क करते अरविंद याच्या बॅट मधून कव्हरला फटका सजवला, क्षेत्ररक्षक तिथे होते परंतु झेल धरणीला दान, जीवदान भेटलं अरविंदला. किशोर मोरे तिथे होते आणि अरविंदला जीवदान भेटलं. एक धाव पूर्ण धावफळक जाऊन पोहोचतोय 6 आकड्यावरती. बोरावळे संघाला आपल्याला लास्ट कॉल असेल, आपले सर्व प्लेयर घेऊन स्टेज कडे यायचं आहे आणि जिंकेल त्या टीमने सुद्धा इथेच यायचं आहे. हा शेवटचा कॉल आहे बोरावळे सिद्धिविनायक बोरावळे संघाला. आपण समजदार आहात, गुणवंत आहात, संपूर्ण संघ यायचा आहे. कव्हरला फटका सजवला आदेशने, क्षेत्ररक्षक तिथे. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव यशस्वी. चिताच्या चपलाने दोघे बंदू पळाले आणि दोन धावा यशस्वी. धावफळक जाऊन पोहोचलाय तो 8 या आकड्यावरती. काय दोन भाऊ पळाले आज मैदानामध्ये, कशासाठी पळाले? तर माझ्या संघासाठी आम्ही पळालो आणि या दोन धावा यशस्वी केल्यात. धावफळक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. अरे आदेश चांगला प्रयत्न होता या कॅच पकडण्याचा, परंतु ही एक धाव कुठेही चुकणार नाही. एका धावेने धावफळक जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती. पहिलं शतक मार्गस्थ असताना धावफलकावरती धावा आहेत 9. वाईट चेंडू, धावफलक वेगाने पुढे जातोय 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती. पंच म्हणून गणेश बावीसकर सर आणि सचिन सावंत सर काम पाहतात, दोन दिवस काम पाहिलं. तर समालोचन बाला पवार सर सुद्धा आमच्या सोबत दोन दिवस अतिशय चांगलं मार्गदर्शन मला करून एक स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये. तसेच वीरू काल होता आज सुद्धा आहे, चांगलं गुण लेखक करतो वीरू. आणि हा चेंडू ऑन साईडला फटका ठोकून दिला, धावा मिळतील त्या. षटकार, 6 धावा. स्वतः खेळाडूंनी सांगितलं की हा षटकार आहे आणि ह्या षटकाराने धावफळक जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावर. 31 धावा बनवत असताना 16 धावा, अजूनही 15 धावा बनवायच्या आहेत. अजूनही एक चेंडू बाकी आहे. थोडी महागडी गोलंदाजी ठरली ती निवृत्तीच्या आपल्या संघासाठी. आज 16 धावांवरती धावफलक, शेवटचा चेंडू आहे. आदेश तुडीलकर याच्या बॅट मधून हाय तय वन बाउंस चौकार, 4 4 4. 20 धावा. अरविंद याच्या बॅट मधून आला हा फटका आणि धावा मिळतील 4. धावफलक जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. 12 चेंडू 11 समीकरण. थोडी घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे, कारण फायनलची एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. ती चांगल्या ओव्हरची मॅच व्हावी आणि प्रेक्षकांना ती पाहायला मिळावी यासाठी घाई करा. पहिलं शतक अखेर संघाचं धावफळक जाऊन पोहोचलाय तो 20 या आकड्यावरती. आदेश आणि अरविंद चांगली फटकेबाजी. अरविंदने 4 चेंडू मध्ये 15 धावा बनवलेत आणि 20 वर्षी धावफळक जाऊन पोहोचलाय. आदेश स्ट्राईकला तो नॉन स्ट्राईकला अरविंद. गोलंदाजी मारती गोलंदाज सागर. 12 चेंडू 11 समीकरण.
आदेशाच्या बॅट मधून हा उंच झेल घेणार का? हो, एक सुंदर झेल टिपला आणि आदेश याचा खेळ संपला. इथे मंगेश आणि कॅच पकडली, महत्वाच्या क्षणी आदेशचा झेल पकडला. आता मॅच आले 11 चेंडू 11. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रतीक. 11 चेंडू 11 चं समीकरण. नवीन बॅटर प्रतीक. 11 चेंडू 11. आदेश बॉलिंग कडे परत. प्रतीक 11 चेंडू 11 धावा. स्वतःच्या परतून अडवण्याचा प्रयत्न आणि काय रनअप घेतलं अरविंदने. अतिशय सुंदर रनअप. का मला सुपरमॅन बोलतात हे दाखवून दिलं अरविंद तुरीलकरने. एक धाव पूर्ण, धाव फळ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावर. 21 10 चेंडू 10 धावा. 10 चेंडू मध्ये 10 धावा बनवायचे आहेत. चला घाई करा. थोडी घाई करा. किशोर मोरे बघा, अजूनही एक मॅच करायची आहे आपल्याला. बक्षीस वितरण कार्यक्रम करायचा आहे. आपण एका विभागातील आहोत आणि ढोल विभाग कमिटीला सहकार्य करा. कालपासून अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध असं नियोजन खरोखरच या पदाधिकाऱ्यांना मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. खरोखर अतिशय चांगल्या प्रकारचा हा सोहळा, ही स्पर्धा यशस्वी होते. पुन्हा सागर गोलंदाजी मार्गत स्ट्राईकला अरविंद. लॉंग ऑफला फटका सजवला. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न करतात. चित्याच्या चपलाने दोघे पळत आहेत आणि दोन धावा यशस्वी. ह्या दोन धावाने धावपळ जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावरती. 23 9 चेंडू 8 धावा. पित्तलवाडी हा संघ खरोखरच त्याचं कौतुक करतो, कारण गावावरून हा संघ आलाय. रात्रीचा प्रवास करून हा संघ आलाय आणि खरोखरच ह्या प्रवासाचं आज सोनं करायचं काम करतायत ते. पुन्हा सागर गोलंदाजी मार्क वरती. चांगला चेंडू होता परंतु एक चोरटी धाव म्हणावं लागेल. चित्त्याच्या चपलाने परतो तो अरविंद तुडीलकर मैदानामध्ये. त्याच्या साथीला प्रतीक. धाव फलक जातो तो 24 या आकड्यावरती. 24 धावा धाव फलकावरती. अजूनही 7 धावा बनवायच्या विजयासाठी. प्रतीक स्ट्राईकला आहे. प्रतीक याच्या बॅट मधून लॉंग ऑफला हा फटका सजवलाय. क्षेत्रक्षक तिथे आहे. अतिशय वेगाने दुसरी धाव कंप्लीट करतायत ते अरविंद आणि प्रतीक. खरोखरच ताळ्या वाजतात त्या दोघांसाठी. काय फलतायत मैदानामध्ये अतिशय चांगलं. आणि चित्ताच्या चपलाने आणि हरणाच्या वेगाने दोघे पळतायत. 26 धावा धाव फलकावरती. आता फक्त 5 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करतो तो कालकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी संघ. 7 चेंडू 5 धावा. प्रतीक चांगली बॅटिंग करतो तर त्याच्या साथीला आहे अरविंद. आता निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू निर्धाव. आता मॅच मध्ये रंगत आले. 6 चेंडू 5 धावा. याच्या अगोदरची सिद्धी विनायक बोराळा झाली. 6 चेंडू 5. त्याच्या अगोदर खंड चाळीचा कोण आणि ढवळे झाली. 6 चेंडू 5. हे 6 आणि 5 चे समीकरण एका संपत नाही. पाणी द्या मैदानामध्ये. 6 चेंडू 5. याच्या अगोदरची जी आपण मॅच पाहिली सिद्धी विनायक बोराळे आणि खांडसन सेम समीकरण. आताही सेम समीकरण. थोडी घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे.
चला घाई करा, सहा चेंडू पांच धावा, गोलंदाजी मार्गती गोलंदाज सुयो, सहा चेंडू मध्ये पांच धावा। अरविंद तुरीलकर स्ट्राइक ला तो नॉन स्ट्राइक ला प्रतीक, सहा चेंडू पांच धावा, सहा चेंडू पांच च समीकरण। सुयो गोलंदाजी मार्ग वरती, स्ट्राइक ला अरविंद तुरीलकर। कोण जिंकणार आणि कोण खेळणार फायनलची मॅच सिद्धिविनायक बोराळे सोबत? अरविंद तुरीलकर क्षेत्ररक्षक तिथे कुठलीही चुकी करणार नाही आणि गडी माघार येते। बारा प्लेयरनी आता सेलिब्रेशन साजरे केलंय कारण अरविंद तुरीलकर याचा झेल टिपला। आता मॅच मध्ये रंगत आले, पाच चेंडू पाच धावा। नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय रोहित, पाच चेंडू पाच धावा, चांगला फटका होता अरविंदचा, परंतु क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी न करता झेल टिपला आणि अरविंद माघारी, पाच चेंडू पाच धावा। सुयोगला यश आलं पहिल्या चेंडू मध्ये, सेलिब्रेशन झालं मैदानामध्ये आणि इथे बारा प्लेयरनी सुद्धा सेलिब्रेशन केलं। पाच चेंडू पाच धावा, पाच चेंडू पाच धावा, थोडी घाई करा। मंकी विकेट आणि हाई गडी माघारी। सुयोगने चाणक्य बुद्धीचा वापर केला आणि हाई गडी माघारी। पाच चेंडू पाच धावा, नवीन बॅटर अविनाश मैदानामध्ये, पाच चेंडू पाच पाच चेंडू पाच धावा। थोडी घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे, ढवळे संघ सहकार्य करा। आता फायनल किती ओव्हरची होईल हे सांगता येणार नाही। पाच चेंडू पाच धावा, सुयोग गोलंदाजी मार्क वरती, तर रोहित स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला अविनाश, सुयोग गोलंदाजी मार्क वरती। रोहितच्या बॅट मधून हा येतो विजयी फटका आणि विजयी होतो तो पित्तलवाडी संघ फायनल मध्ये दाखल। चला लगेच या टॉच बॉक्स मध्ये या।